शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता कधी जमा होणार याचीच उत्सुकता तमाम शेतकरी बांधवांना लागलेली आहे। त्यातच साधारणतः डिसेंबरच्या शेवटपर्यंत मिळणारा हा 13वा हप्ता, फेब्रुवारी संपत आला तरी अद्यापपर्यंतही या हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे हा 13वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सगळे शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे। त्यातच शासनाकडून अधिकृतरित्या कोणतेही कारण या ठिकाणी सांगण्यात आलेले नाही की नेमका हा जो हप्ता आहे तो का या हप्त्याला उशीर होत आहे, त्यामुळे हा हप्ता मिळणार तरी कधी हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे। त्यातच आता हा 13वा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत आता मिळू लागलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलेली होती, म्हणजेच आता उद्या 24 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेला 4 वर्ष पूर्ण होत आहे। तर याच 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात किसान सन्मान दिवस हा साजरा केला जाणार आहे। तर आता संकेत मिळू लागलेले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः 24 ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना 13वा हप्त्याचे वितरण या ठिकाणी होऊ शकते। आतापर्यंतही कोणतीही अधिकृत माहिती या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली नाही, मात्र 24 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान या ठिकाणी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता हा शेतकरी बांधवांना वितरित केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला मागचा हप्ता जर मिळालेला असेल तर हा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण नाही। तसेच जर तुम्हाला मागचा हप्ता मिळाला नसेल, लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं बँक खात्याला आधार क्रमांक सीड नसेल तर तो प्रॉब्लेम तुम्ही दूर केला असेल तर तुम्हाला हा 13वा हप्ता नक्कीच मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, अद्यापही कोणती अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर झालेली नाही, पण शक्यता आहे की 24 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान हा 13वा हप्ता जमा होऊ शकतो। अधिकृत माहिती आल्यास तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल। त्याकरिता तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।